मागण्या ज्या आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या करता आतापर्यंत 52% आरक्षण मिळालेल्या कुठल्याही घटकाला धक्का न लावता ही का तातडीनं पावलं उचलली गेली पाहिजे. कारण आता त्यांची सहनशीलता संपलेली आहे आणि ती सहनशीलता संपलेली असताना सरकार गेले 2-3 दिवस ते सगळे चर्चा करत आहेत आणि त्यांनीच ठरवलेलं आहे की सगळ्याच गटनेत्यांना बोलवायचं आणि ती मिटिंग आज लावलेली आहे. परंतु त्यामध्ये मी मला जी माझी मला जे काही वाटतं ती भूमिका मी मांडणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मी आणि धनंजय मुंडे आम्ही दोघंजण तिथं त्या ठिकाणी जातो आहे आणि ते तिथं ज्या ज्या काही गोष्टी ते अशा सांगितल्या जात आहेत त्याच्यातनं कारण नसताना लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होतो, शंका निर्माण होते, मग कोण ह्याच्या पाठीमागे आहे का, अशा पद्धतीचे वक्तव्य केली जातात. म्हणजे ह्या वक्तव्यामुळं देखील काही गोष्टी भडकण्याच्या करता ती वक्तव्य कारणीभूत ठरलेली हे कुणी ना करू शकत नाही. रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत म्हणूनच ते म्हणतायत त्याच्याबद्दल कळलं पाहिजे. जर अशा प्रकारे जर कुणी वक्तव्य केलेलं असेल, मला नाही वाटत असं कुणी वक्तव्य केलेलं असेल, परंतु वक्तव्य केलेलं असेल तर समाजाला कळलं पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी समोर आलं पाहिजे.